मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर 3 महिन्यांपूर्वी झालेल्या गाडीच्या अपघातात उद्योजक सायरस मिस्त्री व अन्य एकाचा मृत्यू ओढावला होता. डहाणू तालुक्यातील सूर्या नदीवरील पुलाच्या कठड्यावर गाडी आदळून हा अपघात झाला होता. येथील पुलाच्या कठड्याजवळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अखेर धक्का शोषक यंत्रणा कार्यान्वित केली आहे. तसेच ही यंत्रणा कार्यान्वित करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गाची उभारणी आणि त्यावर पुलाची उभारणी चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याची अप्रत्यक्षरित्या कबुली दिल्यासारखेच आहे. मात्र याच महामार्गावरील पालघर तालुक्यातील मनोर जवळील सायलेंट रिसॉर्ट जवळ वैतरणा नदीच्या पुलावर व विरार जवळील तानसा नदीच्या कठड्यावर अशा स्वरूपाची यंत्रणा बसवलेली नाही. त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची वाट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पाहत आहे का, असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाजवळील सूर्या नदीच्या पुलाच्या कठड्याला प्रचंड वेगाने आदळली होती. या अपघातात सायरस मिस्त्री यांच्यासह एका सहप्रवाशाचा मृत्यू झाला होता, तर गाडी चालवणारी महिला चालक आणि त्यांचे पती जखमी झाले होते. या राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील या नदीवरील अपघातस्थळी महामार्ग राष्ट्रीय प्राधिकरणाने धक्का शोषक यंत्रणा बसवली आहे. याच धर्तीवर पालघर तालुक्यातील मनोर जवळील सायलेंट रिसॉर्ट जवळ वैतरणा नदीच्या पुलावरही अशा स्वरूपाचे रस्ते विभाजन असल्यानं मुंबईहून गुजरातकडे जाताना पूल आणि रस्ता वक्र असल्यामुळे वाहन चालकाच्या लक्षात येत नाही, त्यामुळे या ठिकाणी देखील असेच अपघात होत असतात. वसई तालुक्यातील विरार पासून काही अंतरावरील जुन्या खाणीवाडा टोलच्या आधी तानसा नदीवर असलेल्या पुलावर अशा स्वरूपाच्या वळणाचा रस्ता असल्याने रस्ता व पूल नेमका लक्षात येत नाही. येथेही अनेक अपघात झाले आहेत. येथील दोन्ही ठिकाणांचे अपघात टाळण्यासाठी महामार्ग राष्ट्रीय प्राधिकरण विभागाने येथेही धक्का शोषक यंत्रणा उभारावी, अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.